श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी। हिंदू धर्मशास्त्रामध्ये पौर्णिमा अमावस्या यांचं खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी केलेले उपाय हे अत्यंत शीघ्र फलदायी असतात। कोजागिरी पौर्णिमा ही तर अत्यंत शुभ अशी तिथी असते, त्यामुळे या दिवशी केलेले उपाय किंवा सेवा हे नक्कीच फलदायी ठरतात। कोजागिरीच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ आलेला असतो, त्यामुळं चंद्राच्या दिव्य लहरींचा उपयोग करून आपलं शारीरिक तसंच मानसिक आरोग्य सुदृढ करण्याची ही एक सुवर्ण संधी असते। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की कोजागिरीच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तसंच आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी तुरटी हा पदार्थ वापरून आपण काही उपाय करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका। हो, तुरटी वापरून आपण काही साधे सोपे उपाय करणार आहोत। या दिवशी आपण चंद्राची पूजा करतो। चंद्राचा शुभ रंग आहे पांढरा, म्हणूनच आपण चंद्राला पांढरी फुले अर्पण करतो आणि तुरटीचा रंग देखील पांढराच असतो, त्यामुळं तुरटी वापरून काही उपाय जर केले तर ते निश्चित फलदायी ठरतात। पहिला उपाय बघूया। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री एका बादलीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुरटी टाकावी आणि ते पाणी चंद्रप्रकाशात ठेवावं। सकाळी त्या पाण्याने आंघोळ करावी। आपले सर्व प्रकारचे जे व्याधी असतील, रोग असतील, त्वचारोग असतील, मानसिक शारीरिक रोग असतील, सर्व रोग यामुळे बरे होतील। दुसरा उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीचा उपाय। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुरटीचा छोटासा तुकडा घ्यायचा, पांढऱ्या कापडामध्ये तो बांधायचा आणि आपल्या पाकिटात ठेवायचा किंवा पर्समध्ये ठेवायचा। आपल्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतील। आपल्याकडे जर पैसा टिकत नसेल, वारंवार खर्च होत असेल, तर हा उपाय नक्की करून बघा। आपल्या घरात कोणी दीर्घ आजाराने पीडित असेल किंवा वारंवार कोणी ना कोणी आजारी पडत असेल, तर आपण हा तिसरा उपाय नक्की करा। एका वाटीमध्ये तुरटीचा खडा घ्यायचा, दुसऱ्या वाटीमध्ये मीठ घ्यायचं आणि आपल्या घरामध्ये या दोन्ही वाट्या ठेवून द्यायच्या। यामुळं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि आजार पण कमी होईल। तर हे तीनही उपाय आपण नक्की करून बघा। ही माहिती जर आपल्याला आवडली असेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका। चॅनल सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।